लॉकडाऊन असतानाही वारंवार सांगूनही लोक रस्त्यावर येत होते, त्यामुळे 2 दिवसांपासून पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली होती। तसेच लोकप्रतिनिधींनीही प्रशासन कठोर भूमिका घेत नसल्याची खंत व्यक्त केली होती। यानंतर आजपासून सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे रोज दिसणारी गर्दी आज 11 वाजेनंतर दिसून आली नाही। शहरवासियांनी कडक लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे। सकाळी 11 पर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री करता येणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं। या काळामध्ये केवळ औषधी दुकानेच उघडी असतील असे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिलेले आहेत। या आदेशाचे उल्लंघन करून कुणी जर बाहेर पडत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं। शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, हॉटस्पॉटच्या संख्येतही वाढ झाल्याने जिल्हा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं आहे। संचारबंदी जमावबंदी घोषित करून महिना लोटला तरीही त्याची कठोर अंमलबजावणी झालेली नाही। लोक खुलेआम रस्त्यावर फिरत असल्याने कुठलेही नियम पाळले जात नसल्यानेच शहरात 100 च्या पुढे कोरोनाचे रुग्ण पोहोचले। मात्र आज करण्यात आलेल्या 11 नंतरच्या कडक लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील गर्दी दिसून आली नाही। एरवी प्रशासनाचे आदेश धुडकावून काही नागरिक बिंदास्तपणे रस्त्यावर फिरत होते। पोलीस महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने घेतलेली नरमाईची भूमिका यास कारणीभूत आहे असा आरोप करण्यात येत होता। शिवाय याबाबत सोशल मीडियातून चौफर टीकाही करण्यात आली होती। खासदार इम्तियाज जलील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन कडक लॉकडाऊन करण्याबाबत मागणी केली होती। आज शहरातील सर्वच ठिकाणी कडक लॉकडाऊन पाळला गेला असल्याचं दिसून आलं। 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत लॉकडाऊन आणि संचारबंदी जास्त कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याने रस्ते सुनसान असल्याचंही दिसून आलंय।